विद्यार्थी मित्रमैत्रिणीं स्वागत आहे सर्वांची आपले युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार एकवीससाठी साठी प्रश्न अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक औद्योगिक क्रांती कोणत्या देशामध्ये दे सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने पाश्चात्य जगात पसरत गेली तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक फ्रान्स पर्याय क्रमांक दोन इंग्लंड पर्याय क्रमांक तीन जर्मनी व पर्याय क्रमांक चार आहे भारत तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंग्लंड इंग्लंड या देशामध्ये औद्योगिक क्रांती सुरू झाली आणि नंतर टप्प्याटप्प्याने ती पाश्चात्य जगात पसरत गेलेली आहे प्रश्न क्रमांक दोन सन अठराशे दोनमध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक माधवराव पेशवे पर्याय क्रमांक दोन रघुनाथराव पेशवे पर्याय क्रमांक तीन दुसरा बाजीराव पर्याय क्रमांक तीन नानासाहेब पेशवे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दुसरा बाजीराव या पेशव्यांनी सन अठराशे दोन मध्ये इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केलेला आहे प्रश्न क्रमांक तीन विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक लॉर्ड डलहोसी पर्याय क्रमांक दोन लॉर्ड बेंटी पर्याय क्रमांक तीन आहे लॉर्ड रिप्पन व पर्याय क्रमांक चार आहे लॉर्ड मेकाले तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड डलहोसी लॉर्ड डलहोसी यांनी विधवाह पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केलेला आहे प्रश्न क्रमांक चार मंगल पांडे यांनी खालीलपैकी कोणत्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बराकपूर पर्याय क्रमांक दोन कानपूर पर्याय क्रमांक तीन मेरठ व पर्याय क्रमांक चार आहे आग्रा तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक बराकपूर मंगल पांडे यांनी बराकपूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली आहे प्रश्न क्रमांक पाच राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मुंबई पर्याय क्रमांक दोन मद्रास पर्याय क्रमांक तीन कलकत्ता व पर्याय क्रमांक चार आहे जयपूर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मुंबई मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले होते हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे त्यामुळे हा प्रश्न आय एम पी आहे प्रश्न क्रमांक सहा ग्रँड केनियन ही गळई कोणत्या देशात स्थित आहे ग्रँड केनियन ही गळई कोणत्या देशात स्थित आहेत पर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक चीन पर्याय क्रमांक दोन अर्जेंटिना पर्याय क्रमांक तीन अमेरिका व पर्याय क्रमांक चार आहे घाना तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमेरिका अमेरिका या देशामध्ये ग्रँड केनियन ही घळई स्थित आहे इथं गोळी झाल्या आहे इथं घळई हा शब्द आहे घळई प्रश्न क्रमांक सात उरुग्वे या देशाची राजधानी कोणती पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक किटो पर्याय क्रमांक दोन काराकास पर्याय क्रमांक तीन इटली व पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर या ना प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार यापैकी नाही प्रश्न क्रमांक आठ इलॉन मस्क हा उद्योगपती खालीलपैकी कोणत्या कंपनीशी संबंधित नाही तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक टेसला पर्याय क्रमांक दोन ॲमेझॉन पर्याय क्रमांक तीन आहे स्पेस एक्स पर्याय क्रमांक चार आहे सोलर सिटी तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ॲमेझॉन प्रश्न क्रमांक नऊ जेवण झोप प्रश्न क्रमांक नऊ जेवण भोजन तर झोप काय पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक वामगुक्षी पर्याय क्रमांक दोन निशा पर्याय क्रमांक तीन गादी व पर्याय क्रमांक चार आहे निद्रा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार निद्रा जेवण जेवण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भोजन तसेच झोप या शब्दाचा समानार्थी शब्द आहे निद्रा म्हणून झोप बरोबर निद्रा निद्रा प्रश्न क्रमांक दहा ॲनी बेझंट व कोणी होमरूल चळवळ सुरू केली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक कृष्ण गोखले पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक पर्याय क्रमांक तीन लाला लजपत रॉय पर्याय क्रमांक चार आहे महात्मा गांधी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन लोकमान्य टिळक व ॲनी ॲनिबेजंट यांनी होमरूल चळवळ सुरू केलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा जॅलियनवाला बाग हत्याकांड याचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या कोणत्या किताबाचा त्याग केला कोणत्या किताबाचा त्याग केला असा प्रश्न आहे तर या प्रश्नाचे योग्य पर्याय आहे तर पर्याय क्रमांक एक लॉर्ड पर्याय क्रमांक दोन सर पर्याय क्रमांक तीन आहे राव बहादूर व पर्याय क्रमांक चार आहे बॅरिस्टर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सर जालियनवाला बाग हत्याकांड याचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केलेला आहे प्रश्न क्रमांक बारा सातारा जिल्ह्यात कोणी प्रतिसरकारची स्थापना केली पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक क्रांतिसिंह नाना पाटील पर्याय क्रमांक दोन गोपाळ गणेश आगरकर पर्याय क्रमांक तीन एम एस एस एम जोशी पर्याय क्रमांक चार आहे अच्युत पटवर्धन तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यामध्ये प्रतिसरकारची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पर्याय क्रमांक दोन महर्षी रामजी विठ्ठल शिंदे व पर्याय क्रमांक तीन आहे विश्वनाथ लवंदे आणि पर्याय क्रमांक चार आहे राजर्षी शाहू महाराज तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार राजर्षी श्री शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केलेले आहे प्रश्न क्रमांक चौदा सन एकोणीसशे अडतीसमध्ये कोणी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक स्वामी रामानंद तीर्थ पर्याय क्रमांक दोन डॉक्टर राम मनोहर लोहिया पर्याय क्रमांक तीन महाराज सयाजीराव गायकवाड व पर्याय क्रमांक चार आहे विश्वनाथ करंदीकर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वामी रामानंद तीर्थ यांनी सन एकोणीसशे अडतीसमध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा भारतीय संविधानानुसार खालीलपैकी कोणत्या घटनात्मक संस्था कोणती घटनात्मक संस्था नाही तर या प्रश्नाचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र लोकसेवा आयोग पर्याय क्रमांक दोन मुंबई उच्च न्यायालय पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण व पर्याय क्रमांक चार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ ही भारतीय संविधानानुसार घटनात्मक संस्था नाही बाकी सर्व घटनात्मक संस्था आहेत जसे महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई उच्च न्यायालय महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरण प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे तर पर्याय पर्याय क्रमांक एक पुणे पर्याय क्रमांक दोन नाशिक पर्याय क्रमांक तीन नागपूर व पर्याय क्रमांक चार आहे मुंबई तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नाशिक नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकादमी आहे प्रश्न क्रमांक सोळा पोलीस उपाध्यक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर कोणते चिन्हे असतात पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक तीन स्टार पर्याय क्रमांक दोन स्तंभ पर्याय क्रमांक तीन स्तंभ व एक स्टार पर्याय क्रमांक चार अशोक स्तंभ व दोन स्टार व या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन स्टार पोलीस उपाध्यक्ष अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या गणवेशात खांद्यावर तीन स्टार हे चिन्हे असतात प्रश्न क्रमांक सतरा भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने कोणती बाब महत्वाची आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक मुक्त आर्थिक धोरण पर्याय क्रमांक दोन अलिप्तवाद पर्याय क्रमांक तीन भावनिक विकास व पर्याय क्रमांक चार आहे वरीलपैकी सर्व तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अलिप्तवाद भारताच्या परराष्ट्र धोरणात प्रामुख्याने अलिप्तवाद ही बाब महत्त्वाची आहे प्रश्न क्रमांक अठरा भारताचे कोणते मंत्री हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात हा प्रश्न बऱ्याच परीक्षांमध्ये विचारला जातो पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक प्रधानमंत्री पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती पर्याय क्रमांक तीन संरक्षण मंत्री व पर्याय क्रमांक चार आहे आर्मी जनरल तर या प्रश्नाची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती हे तिन्ही दलाचे सरसेनापती असतात म्हणजेच भारताचे स राष्ट्रपती हे सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती असतात प्रश्न क्रमांक एकोणावीस खालीलपैकी कोणती समस्या आंतरराष्ट्रीय स्वरूपाची आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पर्याय क्रमांक दोन कावेरी पाणी वाटप प्रकरण पर्याय क्रमांक तीन निर्वसतांचे प्रश्न पर्याय क्रमांक चार आंध्र प्रदेशातील नक्षलवाद तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन निर्वसातांचे प्रश्न हे खाली वरील खालीलपैकी आंतरराष्ट्रीय स्वरूपाची समस्या आहे प्रश्न क्रमांक वीस कोणत्या देशाचे संविधान पूर्णता लिखित नाही पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक अमेरिका पर्याय क्रमांक दोन इंग्लंड पर्याय क्रमांक तीन भारत व पर्याय क्रमांक चार आहे यापैकी नाही तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन इंग्लंड इंग्लंड या देशाचे संविधान पूर्णतः लिखित नाही प्रश्न क्रमांक एकवीस भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांपैकी खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य नाही तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक संघराज्य पर्याय क्रमांक दोन संसदीय शासन पद्धती पर्याय क्रमांक तीन स्वतंत्र न्यायव्यवस्था व पर्याय क्रमांक चार आहे दुहेरी नागरिकतत्व तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दुहेरी नागरिकतत्व हे भारतीय संविधानाच्या वैशिष्ट्यांपैकी वैशिष्ट्य नाही तर भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये संघराज्य शासनपद्धती संसदीय शासनपद्धती तसेच स्वतंत्र न्यायव्यवस्था ही सर्व भारतीय संविधानाची वैशिष्ट्य आहेत प्रश्न क्रमांक बावीस नुकताच दोन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूवर चेंडूसोबत छेडछाडीचा ठपका ठेवण्यात आला ते खालीलपैकी कोणते खेळाडू आहेत तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक स्मिथ व डेव्हिड वॉर्नर पर्याय क्रमांक दोन स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर पर्याय क्रमांक तीन आहे यापैकी नाही व पर्याय क्रमांक चार आहे फक्त एक चूक तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर या दोन ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूवर चेंडूसोबत छेडछाडीचा ठपका ठेवण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक तेवीस स्वच्छ भारत अभियान याचे घोषवाक्य कोणते आहे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक, एक कदम स्वच्छता की ओर पर्याय क्रमांक दोन स्वच्छ व सुंदर भारत पर्याय क्रमांक तीन स्वच्छ भारत व सशक्त भारत व पर्याय क्रमांक चार आहे एक कदम आरोग्य की ओर तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक एक कदम स्वच्छता की ओर हे स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य आहे प्रश्न क्रमांक चोवीस बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण काय मोजण्याकरता वापरतात तर पर्याय आहेत पर्याय क्रमांक का एक कालमापन पर्याय क्रमांक दोन प्रकाशाची तीव्रता पर्याय क्रमांक तीन वातावरणातील आर्द्रता व पर्याय क्रमांक चार आहे वातावरणातील हवेचा दाब तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार वातावरणातील हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर हे वैज्ञानिक उपकरण वापरले जाते या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस खालीलपैकी कोणा स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक लॉर्ड रिपन पर्याय क्रमांक दोन लॉर्ड लिंटन पर्याय क्रमांक तीन लॉर्ड कर्झन व पर्याय क्रमांक चार आहे लॉर्ड डफरीन तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते या व्हिडिओमध्ये इतकेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल के केले नसेल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सर्व नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल या व्हिडिओमध्ये इतकेच धन्यवाद